नमस्कार। बृहन मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल क्लासमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत। मी प्राची लोबे आज तुम्हाला इयत्ता 10वी गणित मधील एक महत्त्वाचा पाठ शिकवणार आहे। चला तर पाठाला सुरुवात करूया। आज आपण इयत्ता 9वी विज्ञान व तंत्रज्ञान मध्ये पाचवा पाठ आम्ल आम्लारी व क्षार याचा पुढील भाग पाहणार आहोत। मागच्या वेळेला आपण आम्ल व आम्लारीची सहती म्हणजे काय हे पाहिलं होतं। कोणतेही आम्ल व आम्लारीचं द्रावण बनवल्यानंतर त्या द्रावणातील द्रावकामध्ये म्हणजे उदाहरणार्थ पाण्यामध्ये मीठ, तर पाण्यामध्ये मीठ तुम्ही किती विरघळलं म्हणजे द्रव्याची राशी किती आहे त्यावर त्याची सहती अवलंबून असते। जर त्या द्रावणात द्रव्याची सहती जास्त असेल म्हणजे उदाहरणार्थ यातील दुसरं चित्र, मिठाचे रेणू तुम्हाला जास्त दिसत आहेत बघा, निळे आहेत ते न्यूट्रल पाण्याचे रेणू आहेत, तर जेवढे रेणू जास्त असेल तेवढं पाणी तुम्हाला मिठाचं खारट लागेल, आणि तुम्ही कमी मीठ विरघळलं असेल तुम्हाला द्रावण जास्त खारट लागणार नाही, म्हणजे द्रावण डायल्यूट आहे, विरल आहे की सहत आहे हे द्रावणातील द्राव्याच्या प्रमाणावर अवलंबून असत। आणि आपण सहतीचे एककही पाहिली होती, एक लिटर मध्ये किती द्रव्य विरघळलेलं आहे, एक ग्रॅम असेल तर ग्रॅम प्रति लिटर, किंवा मोल मध्ये सुद्धा द्रावणाची सहती व्यक्त करतात, एक लिटर मध्ये किती मोल विरघळलेलं आहे द्रव्य त्याला मोलारिटी असे म्हणतात, 1 molar NaCl म्हणजे 1 mole NaCl 1 liter मध्ये, हे आपण पाहिलं। आता त्याचा संबंध आपल्याला पीएच शी जोडायचा आहे। पीएच द्रावणाचा सामू, पीएच म्हणजे काय, इथे तुम्हाला एक पीएच स्केल दिसते बघा, आणि या पीएच स्केलच्या खाली काही आपल्या दैनंदिन जीवनातील द्रावणांचे पीएच लिहिले बघा। पहिल्या चित्रामध्ये तुम्हाला दिसते की आपलं हे जे जठरामध्ये आपण म्हणतो ना ऍसिड असतं, जठरामध्ये ऍसिड हा पदार्थ असतो पाचक जो अन्न पचनास मदत करतो, तर आपल्या जठराचा पीएच 2 असतो, सफरचंदाचा पीएच 4 असतो, इथे ह्युमन युरिन आपलं युरिन जे असतं त्याचा पीएच 5, वेगवेगळ्या पदार्थाचे पीएच दाखवले, प्युअर वॉटरचा पीएच 7, रक्ताचा पीएच 7.4, साबण त्याचा पीएच लिहिलाय बघा 10, आणि हाऊसहोल्ड ब्लीच ब्लिचिंग जो असतो ना ब्लिचिंग एजंट त्याचा पीएच 12। काय आहे पीएच, आणि वरती वेगवेगळे कलर दाखवले बघा, पाण्याचा पीएच मी 7 म्हटलं तिथे ग्रीन कलर आहे बघा, इथे काय आहे ग्रीन कलर आहे, आणि इथून ह्या बाजूला उजव्या बाजूला अल्कलाईन म्हणजे आम्लधर्मीकडे कलर निळा निळा होत चाललाय, शेवटी 14 आकड्याला डार्क निळा आहे, आणि इथून कमी कमी होत जाऊन कलर पिवळा करत 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 शेवटी डार्क लाल आलाय। तर काय आहे पीएच पाहूया आपण। तुम्हाला माहितीये पाण्यामध्ये विरघळ आम्ल आम्लारीचं विचरण होते, आपण पाहिलं मागचे की H+ आणि OH- आयन तयार होतात बरोबर ना, आम्लामध्ये H+ आणि कोणताही निगेटिव्ह आयन जो असेल तो बघा, याचे HCl विचरण दाखवलं आहे, तसंच आम्लारीचंही विचरण होतं, Na+ आणि OH- तयार होणार पाण्यामध्ये, एक्वायस, एक्वायस म्हणजे द्रावण जेव्हा पाण्याचं द्रावण असतं त्याला एक्वायस म्हणतात। तुम्हाला माहिती आहे बाळांनो यामध्ये शुद्ध पाण्याचं सुद्धा फार थोड्या प्रमाणात विचरण होतं, आपलं जे पाणी आहे त्याचेही काही H+ आणि OH- आयन या द्रावणामध्ये असं काही, म्हणजे बघा आम्ल असेल तर आम्लाचे H+ आयन आणि पाण्याचे काही H+ आयन, आम्लारी असेल तर त्याचे OH- आयन आणि काही पाण्याचे OH- आयन हे पाण्यामध्ये असतात। आता ही जी द्रावणाची सहती जी आहे म्हणजे त्या पाण्यामध्ये विचरण जेव्हा H+ आयन तयार होतात विचरण झाल्यावर ते किती असतात, फार कमी H+ आयन पाण्यात तयार होतात, पाण्याचे स्वतः पाण्याचे, त्यामुळे त्यांची सहती किती असते, सहती आता जी आपण पाहिलं ती 1 × 10⁻⁷ mole/L म्हणजे 1 लिटरमध्ये एवढे कमी 10⁻⁷ म्हणजे विचार करा 1/10⁷ म्हणजे 0 × 1/10 एवढा भाग, एवढे भाग करायचे त्यातला एक भाग, इतके कमी मोल्स म्हणजे इतके कमी आयन्स असतात पाण्यामध्ये H+ आयनचे H+ ठीक आहे। तेच जर HClचं द्रावण असेल, HClचं विचरण H+ आणि Cl मिळतात आणि स्ट्रॉंग ऍसिड आहे,
त्याचे आयन किती असतील बघा, 10, 1 × 10^0 दहाचा शून्य घात म्हणजे त्याची किंमत 1 झाली, म्हणजे 1 मोल पर लिटर. एका लिटर मध्ये 1 मोल एवढे रेणू असतात, एवढे आयन असतात सॉरी. तेच NaOH असेल, NaOH आम्लारी आहे, त्याच्यामध्ये एच प्लस किती असतील? त्यामध्ये एच प्लस फार कमी असणार कारण ते आम्लारी आहे. आपण एच प्लसच बघतोय कारण आपला टर्म आपल्याला जे शिकायचे आहे पीएच आहे, म्हणून आपण प्रत्येकामध्ये एच प्लस आयनची संख्या किती असणार ते पाहतोय. तर NaOH मध्ये आम्लारीमध्ये एच प्लस आयनची संख्या फार कमी असेल, 1 × 10^-14 मोल इतकी. म्हणजेच ह्या तिन्ही आकड्यावरून आपल्याला काय कळलं, कुठल्याही जलीय द्रावणात एच प्लस आयनांची जी व्याप्ती किती पासून कितपर्यंत असू शकतात, जास्तीत जास्त 10^0. बघा ह्या 10^0 म्हणजेच काय, 1 × 10, जास्तीत जास्त आयन कोणामध्ये असणार, आम्लामध्ये असणार. मधला रेंज आहे पाण्याचा 10^-7 आणि त्यापेक्षा एकदम कमी, मला मग असे म्हटलं पाण्यामध्ये असणार रेणू एच प्लस आयनचे, आणि इथे एकदम कमी म्हणजे आम्लारीमध्ये 10^-14. म्हणून जलीय द्रावणामध्ये एच प्लस आयनांची व्याप्ती कुठून कुठपर्यंत, 0 × 10^0 पासून 10^-14 पर्यंत एवढी त्याची व्याप्ती आहे एच प्लस आयनांची. इथे खाली चित्रात दिसते बघा तुम्हाला, मध्ये पाणी 7 आकडा बघायला दिलेला आहे हिरव्यामध्ये 7 7, त्यामुळे मग इथून वाढत कुठपर्यंत जाते, 10^0 पर्यंत. बघा 10^0 हा जास्त आहे, -14 कमी आहे लक्षात ठेवा, त्यामुळे 0 हा जास्त इथे, आणि इथे हा आकडा जो आहे तो इथे 7 ते 14 पर्यंत हे कमी होत गेले, मायनस संख्या कमी होत गेले. मग आता ह्याचा अभ्यास कसा करायचा, की हे मापन जे आहे एच प्लस आयनांची संहती कशी शोधून काढायची, ह्यासाठी एक माप तयार केलं गेलं आणि त्याला म्हणतात सामू मापन श्रेणी, पीएच. पीएच म्हणजे सामू, पीएच म्हणजे काय, तर एच प्लस आयनांची संहती मोजण्याचं एक नवं माप, आणि ते माप डॅनिश वैज्ञानिक सोरेनसन यांनी तयार केलं, यांनी तयार केलं हे माप. आणि त्या मापाच्या साह्याने 1909 साली त्यांनी सुरू केलं, सोरेनसन यांनी ही नवीन पद्धती सुरू केली, आणि त्या पद्धतीचं नाव काय, सामू मापन श्रेणी. सामू हा मराठी शब्द आहे, इंग्रजी शब्द पीएच. पीएच म्हणजे काय, लॉंग फॉर्म काय, पॉवर ऑफ हायड्रोजन. पॉवर ऑफ हायड्रोजन शोधायची कशी पाहूया आपण. हे आहे पाणी, मग शुद्ध पाण्यामध्ये किती असेल तुम्हाला सांगितलं, शुद्ध पाण्यामध्ये 1 × 10^-7 म्हटलंय ना, मग मायनस चिन्ह त्यांनी काढून टाकलं. पीएच मोजताना त्यांनी तेच जे आकडे 0 पासून -14 होते ना, ते आपण म्हटलं -14 सर्वात कमी, मग मायनस चिन्ह काढून टाकल्यावर काय होणार आहे, आम्लाचा 0 सर्वात कमी आणि 14 सर्वात जास्त होणार आहे. त्यामुळे ही मापन श्रेणी 0 ते 14 या दरम्यान घ्यावी असं सोरेनसन यांनी ठरवलं. या मापन श्रेणीनुसार पाण्याचा सामू असणार आहे 7, अगदी बरोबर मधला, कारण पाण्यामध्ये 1 × 10^7 एवढे मोल आहेत ना, सर्व आकडे धन करायचे. एच प्लस आयन त्यामध्ये 1 × 10^-7 म्हणजेच पाण्याचा सामू 7. 7 हा सामू काय दाखवतो, कोणतंही उदासीन द्रावण, म्हणजे कोणत्याही उदासीन द्रावणाचा सामू 7 असणार आहे, आणि तो असतो मापन श्रेणीचा मध्यबिंदू. सामू मापन श्रेणी जी आहे तिचा मध्यबिंदू दर्शवतो पाण्याचा सामू. फक्त पाण्याच नाही, जे कोणते उदासीन द्रावण असतील आपल्या नेहमीच्या जीवनात, दूध आहे किंवा तुमचं समजा मीठ आहे, साखरेचं पाणी आहे, त्यांचा सामू 7 असणार आहे. ह्या चित्रामध्ये बघा तुम्हाला दिसत आहे ऍसिड्स अँड बेसिस, आता पाण्याचा सामू 7 ना, या चित्रामध्ये मी दाखवले बघा पीएच ऑफ ए सोल्युशन, मधला बरोबर पाण्याचा सामू आहे. मग तिथून खाली तुम्ही उतरलात 7 आकडून खाली 0 पर्यंत, तर तो आम्लधर्मी द्रावणांचा सामू 7 पेक्षा कमी. आपण आकडे सर्व पॉझिटिव्ह केले आहेत, त्यामुळे 7 पेक्षा खाली 0 ते 14 रेंज आहे ना, 7 च्या खाली इथे बघा मिल्क आहे, मिल्कचा थोडा सामू कमी आहे, म्हणजे थोडस मिल्क ऍसिडिक आहे. बनाना, बनाना म्हणजे आपलं केळं आंबट असतं बरोबर ना, त्यामुळे ते सुद्धा आम्लधर्मी झालं. टोमॅटो त्यापेक्षा, म्हणजे जेवढं जेवढं ऍसिडची तीव्रता वाढत गेली ना, तसा सामू कमी कमी होत गेलाय. बघा पीएच कमी कमी होत गेलाय.
आणि आपलं जे जठरामध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिड असतं, लक्षात ठेवा, त्यामुळे त्या सामू एक आहे बघा, जेवढा आम्लता वाढते तेवढा सामू कमी, उलट तेच ह्या बाजूला काय आम्लारी गुणधर्म वाढतो, आम्लारी पदार्थांचा सामू हा 7 पेक्षा जास्त, म्हणजे आम्लारी म्हणजेच काय त्यांच्यामध्ये गुळगुळीतपणा जो आहे ना, एग अंड्याचं आम्लारी आहे अंड, त्यामुळे त्याचा सामू 8 आहे बघा, सोडा जो असतो बेकिंग खायचा सोडा 9, साबणाचा साबण वगैरे जास्त गुळगुळीत आहेत, गुळगुळीतपणा त्यांच्यामध्ये असतो, सोपी टच त्याचा 10 आहे, अमोनियाचा सामू 11, ब्लिचिंग पावडरचा सामू 12, आणि ओव्हन क्लीनर वगैरे आपण वापरतो की नाही त्यांचा सामू 13, अशा प्रकारे ही आहे पीएच ची रेंज आहे 0 पासून 14, 7 म्हणजे न्यूट्रल पाण्याचा सामू 7, आणि 7 पेक्षा कमी आम्लधर्मी पदार्थ, 7 पेक्षा जास्त आम्लारीधर्मी पदार्थांचा सामू। आता पुढे आपण म्हणा दर्शक म्हणजे काय, दर्शक तुम्हाला माहितीच आहे आम्ल आम्लारी ओळखण्यासाठी जे पदार्थ वापरतात त्यांना दर्शक म्हणतात, हे आपण मागील इयत्तामध्ये शिकलो आहे। आपले हळद, तुम्हाला हळदीच्या कपड्याला हळदीचं समजा किंवा एखादा पिवळ्या रंगाचा तुम्ही सफेद रंगाचा कपडा घेऊन त्याला हळद लावा आणि साबण लावा, लाल होतो रंग, आपली हळद एक दर्शक आहे। दर्शक काय करतात, आम्ल आम्लारी संपर्कात आले की त्यांचा रंग बदलतो, आणि रंग बदलल्यामुळे हे बघा हे फिनॉल्फथालिक इंडिकेटर आहे, हळद आपले इंडिकेटर आहे, लिटमस पेपर आहेत तुम्हाला माहित असतील, तर रंग बदलल्यामुळे काय होतं तो पदार्थ आम्ल आहे की आम्लारी आपल्याला ओळखण्यास मदत होतो। मिथाईल ऑरेंज, फिनॉल्फथालिन, हळद ही वेगवेगळी दर्शक आहे। लिटमस पेपर निळा आणि तांबडा लिटमस पेपर असतो, निळा लिटमस पेपर आम्लामध्ये आपण सुरुवातीलाच पाहिलं तांबडा होतो, आम्लारीमध्ये तांबडा निळा होतो, बरोबर। हे बघा हे वेगवेगळे फिनॉल्फथालिन ते कलर कसे बदलतात, आणि फिनॉल्फथालिन जे आहे त्याला कलर नसतो, कलरलेस असतं, म्हणजे आम्लामध्ये तसाच राहतो त्याचा रंग, पण आम्लारीमध्ये टाकलं तर पिंक होतं, कलर इन अल्कलीज। मिथाईल ऑरेंज ऑरेंज रंगाचं असतं पावडरचं द्रावण केल्यावर, मग ते आम्लामध्ये रेड होतं, रेड लाल कलर येतो त्याला, ऑरेंजचा लाल होतो, आणि अल्कलीज मध्ये येलो कलर। नंतर लिटमस पेपर तुम्हाला माहितीच असेल, लिटमस निळाने आपण मागच्या वेळेला पाहिलेला आहे। अशा प्रकारे ते कलर चेंज करून दर्शक काय करतात आम्ल आम्लारी दाखवून देतात। आता वैश्विक दर्शक म्हणजे काय, युनिव्हर्सल इंडिकेटर, युनिव्हर्सल इंडिकेटर हे सामूशी निगडित आहेत, असे काही दर्शक जे आहेत की ज्यामुळे आम्ल आम्लारीचा सामू ओळखता येतो। आपले जे फिनॉल्फथालिन वगैरे आहेत त्याने आपण आम्ल आम्लारीच ओळखू शकतो, वैश्विक दर्शकांच्या साह्याने आपण पीएच ओळखू शकतो, म्हणून त्याला वैश्विक दर्शक म्हणतात। तर ही पट्टी दाखवले बघा, तुम्हाला हलणारी पट्टी दिसते बघा, पीएच 7 न्यूट्रल जेव्हा द्रावण असतं, न्यूट्रल द्रावणासाठी सामूचा कलर हिरवा, मध्ये बघा पीएच 7च्या ठिकाणी हिरवा कलर दिसतोय, आणि जसं जसं तुम्ही वरती जाताय पीएच कमी कमी होत चाललंय, कलर लालकडे चाललाय, पिवळ्याकडून लालकडे, आणि आम्लारीधर्मी द्रावणांचा कलर बघा जो हिरवा आहे तो कमी कमी होत निळ्याकडे चाललेला आहे, म्हणून त्यांना म्हणतात वैश्विक दर्शक। हे बघा वैश्विक दर्शकांचं द्रावण द्रावण पण असतं अशा प्रकारे। मग त्याचा कलर कलर कोणते असतात, ह्या चित्रामध्ये बघा न्यूट्रलचा ग्रीन कलर लक्षात ठेवायचा, ऍसिडकडे जाताना पिवळा ऑरेंज करत लालकडे जातो, आणि आम्लाकडे जाताना ग्रीन आहे तो डार्क ग्रीन करत ब्ल्यूकडे जातो। हे वैश्विक दर्शकाचं द्रावण आहे, म्हणजे द्रावण जे आहे ना ते तुम्ही कशामध्ये ऍड करा, कोणत्याही आम्लामध्ये ऍड करा, आम्ल घेतलं आणि त्यात ऍड केलं आपण, तर आम्ल कोणत्या प्रकारचं आहे, किती त्याच्या सामू आहे, त्याप्रमाणे ते आम्ल कलर दाखवणार। आम्लारी घेतलं तर डार्क ग्रीन आणि ब्लूची छटा तुम्हाला दिसेल, म्हणून याला वैश्विक दर्शक असे म्हणतात। हे बघा अशा प्रकारे तुम्हाला वेगवेगळे कलर तयार होते, हा जो मधला कलर दिसतो तुम्हाला तो हा हिरवा कलर म्हणजे हे न्यूट्रल आहे, आणि हे जे कलर ऑरेंज कडून लाल कडे येत आहेत हे आम्लाचे आहेत, आणि तिकडे जे आहे ते आम्लारीचे आहेत। आता हे वैश्विक दर्शकाचे हे द्रावण झालं, वैश्विक दर्शकाची पट्टी पण असते। हे बघा ह्या ठिकाणी दाखवलंय, पुन्हा तेच मी तक्ता दाखवलंय, आम्ल तीव्रतेप्रमाणे 0 ते 14 असा त्या पट्टीचा किंवा त्या वैश्विक दर्शकांचा द्रावण असेल तर रंग बदलत बदलत जातो। आता वैश्विक दर्शक पट्टिका पण आहे किंवा सामुदर्शक पट्टिका पण असते, त्या सामुदर्शक पट्टिकेचं पण तेच आहे। बघा ही पट्टी इथे आहे, इथे दाखवल्या पण ही पट्टी आहे, हिचा कलर असा आहे, मग तुम्ही ज्या द्रावणात तुम्ही बुडवलेलं असेल त्याप्रमाणे तिचा कलर बदलणार आहे। तुम्ही बुडवल्या द्रावणात, तुम्ही एखाद्या द्रावणात बुडवलं आणि कलर आला ग्रीन, इथे लिहिले आहेत बघा नंबर, जर कलर ग्रीन आला तर काय दिसतंय बघा, ग्रीन कलर आला तर 7 नाही का, म्हणजे
न्यूट्रल उदासीन, जर कलर डार्क ब्लू आला तर 14, म्हणजे पट्टीचा कलर कोणता होतो आहे त्यावर तुम्ही ठरवायचे की तुम्हाला तुमच्याकडे आहे ते आम्ल आहे की आम्लर आहे. जर कलर ऑरेंज आला तर ऑरेंज म्हणजे काय बघा इथे दिसतं तुम्हाला, ऑरेंज म्हणजे काय ते असणार आम्लधर्मी द्रावण. मग सामुदर्शक पट्टिकेच्या साह्याने आपण पीएच ओळखू, म्हणजे सामू आपण एखाद्या द्रावणाचा ओळखू शकतो आणि त्यावरून ते द्रावण आम्ल आहे की आम्लर हे ओळखता येतं. हा पीएच मीटर सुद्धा आहे, पीएच मीटर सुद्धा वापरतात. अगदी सर्वात अचूक पद्धत म्हणजे पीएच मीटर, हे विद्युत उपकरण आहे. या पद्धतीमध्ये द्रावणात विद्युत अग्र म्हणजे बघा हे जे तुम्हाला दिसतंय या ठिकाणी जे द्रावण असेल त्यामध्ये हा जो हे आहे विद्युत एनोड म्हणतो आपण, अग्र म्हणजे एनोड आहे, तो बुडवतात आणि बुडवल्यावर तो किती सामू आहे तो त्याच्यावर आपल्याला कळतो. म्हणजे याला म्हणतात सामू दर्शक साधन, सामू मीटर. हे बघा इथे काही पदार्थांचे सामू दिलेले, बघा काही जलीय द्रावणांचे सामू आपल्या नेहमीच्या वापरातले, उदाहरण प्युअर वॉटर आपल्या नेहमीचं पाणी त्याचा पीएच 7 आहे. सलायवा म्हणजे लाळ, आपली लाळ ज्या ठिकाणी अन्नाचं पचन सुरू होतं त्याचा सामू 6 आहे. द ब्लॅक कॉफी आपली तिचा सामू 5 आहे. टोमॅटो ज्यूस, टोमॅटो आम्ल बघा आम्लारी असतं, आंबट असतो, त्यामुळे त्याचा सामू जे आम्लारी सॉरी आम्ल आहेत त्यांचा सामू कमी कमी होत चालले. बघा व्हिनेगरचं, व्हिनेगर म्हणजे ऍसिडिक ऍसिड आपण जे वापरतो, लिंबू सरबत, स्टमक ऍसिड, त्यानंतर इथून खाली आलं तर समुद्राच्या पाण्याचा सामू बघा कमी वाढत चाललाय, वाढत चाललाय म्हणजे आम्लारी धर्मे. समजा तुम्हाला हे काही पदार्थांचे सामू आपण दाखवले. पुढे आपण पाहू उदासीनीकरण. उदासीनीकरण तुम्ही सातवी मध्ये शिकला असाल, उदासीनीकरण आम्ल आम्लारी बघा सातवीला तुम्ही. उदासीनीकरण म्हणजे काय, ही अशी क्रिया आम्ल आणि क्रिया की ज्यामध्ये आम्ल आम्लारी यांच्यामध्ये रासायनिक क्रिया होते आणि क्षार आणि पाणी तयार होतात, या क्रियेला म्हणतात उदासीनीकरण. या चित्रामध्ये तुम्ही निरीक्षण का तुमच्या लक्षात येईल, आम्ल आणि आम्लारीची क्रिया होऊन इथे मध्ये भांड्याला ग्रीन कलर दाखवलाय. का ग्रीन कलर दाखवलाय, याचा अर्थ की जे द्रावण तयार होत आहे ते क्षार आणि पाणी तयार होतं की नाही. समजा उदाहरणार्थ एनएसीएल आणि सॉरी एससीएल आणि एनओएच घेतलं तर त्यापासून काय तयार होणार, पाणी आणि मीठ दोघही उदासीन. उदासीनचा सामू काय असतो, हिरवा असतो, म्हणून मधल्या जे शंकू पात्र आहे त्यात जे कलर जो आहे तो बघा हिरवा दाखवलेला आहे, म्हणजे पीएचचा जो कलर आहे तो दाखवलेला आहे. कळलं का तुम्हाला, म्हणजे या ठिकाणी यांचं असं विचारण होतं एच सी एल चं एच प्लस, सी एल मायनस, एन ए प्लस, ओ एच मायनस, आणि अदला बदल कशी होते बघा, एन ए प्लस सी एल मायनस बरोबर जोडला जातो आणि एच प्लस आणि ओ एच पासून पाणी तयार होतं. एन ए सी एल म्हणजे क्षार आहे, एच टू ओ म्हणजे पाणी, म्हणजे यावरून काय कळलं की उदासीनीकरण म्हणूनच म्हटलंय की दोन्ही आम्ल आणि आम्लारी जे आहेत दोघांचं क्षार पाणी जे आहे उदासीन पदार्थ तयार झाले म्हणून उदासीनीकरण या ठिकाणी म्हटलेलं आहे. आम्ल अधिक आम्लारी बरोबर क्षार अधिक पाणी, याला म्हणतात उदासीनीकरण. मग आता हे क्षार जे आहेत आताच तुम्ही बघितलं क्षार उदासीन असतात, मग क्षार काय आहे, क्षार हा असा पदार्थ की आम्ल आणि आम्लारी यांचं उदासीनीकरण तयार होऊन तयार झालेला पदार्थ म्हणजे क्षार, त्यामुळे तो सुद्धा उदासीन असणार. आत्ताच बघितलं आपण हे काही क्षारांची उदाहरणं आहेत बघा, पोटॅशियम डायक्रोमेट, आयन सल्फेट, त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. आपला आपण नेहमी जेवणात वापरतो तो क्षार म्हणजे मीठ, सर्वांनाच माहिती आहे, ते मीठ दाखवलंय बघा. आणि हे वेगवेगळ्या क्षार आहेत. आता आपण समज आत्ताच व्याख्येमध्ये पाहिलं की क्षार उदासीन असतात. आता आम्ल आणि आम्लारी यांच्या रासायनिक अभिक्रियेने क्षार तयार झाले आहेत बरोबर. मग आता जे आम्ल आम्लारी तयार आहेत त्यावर क्षारांचे प्रकार ठरतात. इथे काही आपण क्षार पाहूया. हे बघा या ठिकाणी कॉपर सल्फेट, कॉपर सल्फेट हा क्षार आहे. कॅटायन आहे Cu+2 SO4-, सोडियम क्लोराईड Na+ Cl-, पोटॅशियम नायट्रेट K+ NO3-, कॅल्शियम सल्फेट, ह्या सर्व क्षारामध्ये तुम्हाला दिसत आहे कुठेही H+ किंवा OH- नाही आहेत, कारण क्षार उदासीन असतात. तरी सुद्धा क्षारामध्ये प्रकार असू शकतात, कारण उदासीनीकरण करण्यासाठी जे ऍसिड बेस घेतलेला आहे ते कोणत्या प्रकारचं आहे त्यावर क्षाराचा प्रकार ठरतो. जर दोन्ही ऍसिड आणि बेस स्ट्रॉंग असतील, मग या चित्रात तुम्हाला दिसतंय पहिलं तक्त्यावरून तुमच्या लक्षात येईल स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस दोन्ही स्ट्रॉंग आहेत म्हणजे सहज, तर तयार होणारा क्षार असणार उदासीन. कसा असणार उदासीन, का कारण त्यामध्ये अजिबात दोन्ही पूर्ण काय होणार उदासीन असल्यामुळे दोघांचं न्यूट्रलायझेशन होणार आणि NaCl H2 तयार होणार. पण तर त्या जोडीमध्ये जर एक ऍसिड स्ट्रॉंग आहे आणि बेस जर वीक असेल म्हणजे आम्लारी वीक असेल उदासीनीकरणासाठी घेतलेल्या
एनएच फोर एक वीक बेस आहे, तर अशा वेळेला तयार होणारा जो क्षार असतो त्यामध्ये आम्लधर्मी गुणधर्म असतो, त्याला आम्लधर्मी क्षार म्हणतात, पूर्ण उदासीन नसणार आहे, कळलं ना? त्यामुळे त्याचा ह्या क्षाराचा पीएच 7 पेक्षा कमी असणार आहे. या एनएसएल क्षाराचा पीएच बरोबर 7 असणार आहे, कळलं? एनएच फोर सीएलचा पीएच 7 पेक्षा कमी असणार आहे. त्या उलट जर आपण ऍसिड वीक घेतलं, वीक म्हणजे आपण सौम्य म्हणतो ना, सौम्य ऍसिड, आणि बेस आपण स्ट्रॉंग घेतलं, तर तयार होणारा ऍसिड कसं असणार आहे, त्यामध्ये बेस स्ट्रॉंग आहे ना, आम्लारी स्ट्रॉंग आहे, त्यामुळे आम्लारी धर्मी गुणधर्म असणार आहे, आणि त्याचा पीएच 7 पेक्षा जास्त असणार आहे. आणि तेच आपण दोन्ही वीक घेतले तर पुन्हा तयार होणारा जो क्षार आहे तो उदासीन असणार आहे. अशा प्रकारे उदासीनीकरणासाठी घेतलेला क्षार कोणत्या प्रकारचा आहे त्यावरून क्षारांचे हे प्रकार 3 प्रकार पडतात. आणि पुढे आपण पाहणार आहोत स्फटिक जल, वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन म्हणजे काय. हा पदार्थ आहे कॉपर सल्फेट, हा कॉपर सल्फेटचा क्रिस्टल आहे. मिठाचे पण क्रिस्टल म्हणजे स्फटिक असतात, साखरेचे पण स्फटिक असतात. मीठ किंवा साखर तुम्ही बराच वेळ हातामध्ये पकडून ठेवा, बरं, हातामध्ये पकडून ठेवा, तर ओलसर होते बघा. साखर, साखर असलेला डब्बा, आपण चहाची साखर जी असते तो साखरेचा डब्बा काही कारणाने ओलसर होतो बघा. मीठ पण ओलसर होतं. का ओलसर होतं? तर स्फटिक आहे. तर त्या स्फटिकामध्ये, स्फटिकाच्या रचनेमध्ये पाण्याच्या रेणूंचा समावेश झालेला असतो. कोणत्याही काही असे आयनिक संयुग आहेत, हे तुम्ही लिहिलेलं बघा, आयनिक संयुग जे आहेत की आयनायझेशनने तयार झाले, ते इलेक्ट्रॉनच्या देवाणघेवाणीने तयार झालेले संयुग असतात, त्यांच्यामध्ये पाण्याच्या रेणूंचा समावेश असतो. आणि त्या पाण्याच्या रेणूलाच म्हणतात वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन, दॅट इज स्फटिक जल. हे बघा, हा आहे कॉपर सल्फेट. आपल्या कॉपर सल्फेटचं इथे प्रयोगाचं चित्र दाखवलंय की त्याचं कॉपर सल्फेटचे डार्क ब्ल्यू कलर तुम्ही आता पाहिलं स्फटिक असतात, ते घ्यायचे एका परीक्षण नळीमध्ये, स्फटिक घ्यायचं द्रावण नाही, आणि उष्णता द्यायची, मंद उष्णता द्यायची, आणि तिरपी परीक्षण नळी करून तुम्ही पाहिलं तुम्हाला खालील भांड्यामध्ये पाण्याचे थेंब पडताना दिसतील. जर तुम्ही परीक्षाने सरळच ठेवलीत, तिरपी नाही केलीत जशी आहे सरळ, तर ते करपेल, पाण्याची वाफ तुम्हाला दिसेल. काय दिसेल? वर जाताना पाण्याची वाफ दिसेल आणि त्या स्फटिकांचा रंग तुम्हाला बदललेला दिसेल. बघा या चित्रामध्ये, बघा इथे तुम्हाला हे चित्र दिसतंय, त्यामध्ये स्फटिकाचा कलर असा आहे बघा डार्क ब्लू, आणि उष्णता दिल्यानंतर त्या स्फटिकांचा रंग असा होतो, कारण त्यातलं जे पाणी आहे वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन ते उष्णता दिल्यामुळे त्याचे वाफ होऊन निघून गेलं, बरोबर ना? तर ह्या पाण्याला म्हणतात स्फटिक जल. इथे मी समीकरण पण दाखवले बघा, कॉपर सल्फेट 5H2, त्याचा अर्थ काय? मी आताच सांगितलं तुम्हाला की त्याच्या रेणूमध्ये, संयुगामध्ये पाण्याचे रेणू सामावलेले असत, समाविष्ट झालेलं असत या चित्रामध्ये. हा आहे कॉपर सल्फेट 5H2 च्या स्फटिकाचे रचना. तर इथे हा कॉपर म्हणजे गोल्ड, जो गोल्डन दिसतो तो तांब्याचा अणू आहे. हे जे लाल आहेत ते 4 हे सल्फेट आहे, CuSO4 ना, सल्फेटचे रेणू आहेत. हे आहे कॉपर सल्फेट, कॉपर सल्फेट. आणि हे जे तुम्हाला दिसत आहे हा लाल, हा आहे ऑक्सिजन, आणि हे दोन ग्रे कलरचे आहेत H2, म्हणजे हा आहे पाण्याचा रेणू, हा आहे पाण्याचा रेणू. इथे सुद्धा हे पाण्याचे रेणू, म्हणजे या क्रिस्टलमध्ये, आणि हा जो आहे तो कॉपर सल्फेटचा रेणू आहे, म्हणजे दोन कॉपर सल्फेटच्या रेणूमध्ये 1, 2, 3, 4 आहेत बघा, 4 आहेत की नाही, आणि अजून एक इथे कुठेतरी असेल. म्हणजे एका कॉपर सल्फेटच्या रेणूमध्ये रेणू बरोबर 5H2 असतात. किती असतात? 5. एका कॉपर सल्फेटमध्ये 5H2, म्हणून त्याचं सूत्र लिहिताना असं लिहितात कॉपर सल्फेट 5H2O. आणि त्याला उष्णता दिली की काय होणार, ते कॉपर सल्फेट आणि 5H2O वेगळे झाले, मग ते पाणी तुम्ही वाफेच्या रूपाने घालू शकता किंवा तिरप केल्या की तुम्हाला ते पाणी पडेल. आणि त्याचं असं क्रिस्टल मधलं पाणी निघून गेल्यामुळे त्याचा रंग असा पांढरट होतो. पण तुम्ही पुन्हा जर त्या पांढरट रंगात पाणी टाकलं ना, हे बघा चित्रात दिसतंय, तर पुन्हा त्याला रंग, त्याचा ब्ल्यू कलर जो आहे तो कलर तो पुन्हा येऊ शकतो. समजा तुम्हाला इथे चित्रामध्ये काही उदाहरणं आहेत, काही रेणूमध्ये किती पाण्याचे रेणू असतात. ब्ल्यू विट्रिओल म्हणजे कॉपर सल्फेट म्हणजे 5H2 5 रेणू असतात. ग्लॉबर सॉल्टमध्ये जे सोडियम सल्फेट, ग्लॉबर सॉल्ट म्हणजे सोडियम सल्फेट 10 असतात. जिप्सम सॉल्ट जे म्हणतात त्याला कॅल्शियम सल्फेट 2 असतात. फेरस सल्फेटमध्ये 7 रेणू असतात. व्हाईट विट्रिओल म्हणजे झिंक सल्फेटमध्ये 7 रेणू असतात.
आणि एप्सम सॉल्ट म्हणजे मॅग्नेशियम सल्फेट मध्ये 7 पाण्याचे रेणू असतात. स्फटिकीय पदार्थांमध्येच हे स्फटिक जल असतं आणि त्यांच्या स्फटिकाच्या मांडणीचा एक भाग असतो ते पाण्याचे रेणू, म्हणजे गरम केल्याने किंवा काही काळ नुसतं ठेवल्याने ते काही काळ ठेवल्याने उदाहरण तुम्हाला मिठाचं उदाहरण दिलेलं, स्फटिक जल बाहेर पडते, कळलं ना? आणि त्यामुळे त्या रेणूंचं स्फटिक रूप जे आहे ते नष्ट होतं. आज आपण आजच्या भागामध्ये सहती, पीएच, क्षार आणि स्फटिक जल यांची माहिती घेतलेली आहे. आज आपण या भागात इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असे अनेक एज्युकेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी MCGL व्हर्च्युअलच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.